महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा दिलासादायक आमदार डॉक्टर संजय कुटे। सर्वसामान्य घटकाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प, महाराष्ट्र सरकारचा सन 2023-24 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा सामान्य लोकांना दिलासा देणारा आहे। अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना प्राधान्य दिलं गेलं याबाबत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी या वर्षाचा अर्थसंकल्प हा दिलासा देणारा आणि विकास साधणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया RC24 न्यूजशी बोलताना दिली। जळगाव जामोद येथील आमदार संजय कुटे यांच्या स्थानिक निवासस्थानावर काल सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यामध्ये त्यांनी अर्थसंकल्पाच्या महत्त्वाच्या विषयावर तसेच बुलढाणा जिल्हा आणि जळगाव मतदारसंघाला या अर्थसंकल्पात चांगलं पॅकेज दिला गेलं असं सांगितले। अर्थमंत्री म्हणून हा पहिला बजेट त्या महाराष्ट्राचा दिला। त्या बजेटचं मी एका वाक्यात जर वर्णन करायचं म्हटलं तर सर्व समाज घटक यांना न्याय देणारा, सर्व सर्वांगीण विकास साधणारा आणि शेतकरी महिला यांना केंद्रबिंदू ठेवून पूर्ण महाराष्ट्राला गती देणारा, विकासाची गती देणारा बजेट आणि सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न या बजेटमधून झालेला आहे। या बजेटचं मला भावणारं जे आहे ते सगळ्यात आता शहरामध्ये मेट्रो वगैरे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर सगळ्या बजेटमध्ये आहे, परंतु ग्रामीण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या बजेटमधून मला भावलं ते सगळ्यात पहिला मुद्दा तो शेतकऱ्यांचा। कारण शेतकऱ्यांबद्दल या बजेटमध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले। फक्त निर्णयच नाही घेण्यात आले, घोषणाच नाही करण्यात आलं तर बजेट तरतूद सुद्धा त्याच्यावर करण्यात आली आणि एक ऐतिहासिक निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आला। माननीय पंतप्रधान मोदीजींनी ज्याप्रमाणे शेतकरी महासन्मान योजना दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जातील, त्याचप्रमाणे माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्र शासनाने या बजेटपासून यावर्षीपासून शेतकऱ्यांच्या मदत म्हणून 6,000 रुपये महाराष्ट्र शासन देणार हा एक ऐतिहासिक निर्णय आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना 12,000 रुपये दरवर्षी केंद्र आणि राज्यकडून मदत मिळणार आणि एवढी मदत म्हणजे केंद्रा एवढीच मदत करणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य। त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात या निधीमधून या मदतीपासून आधार मिळणार। दुसरा महत्वाचा शेतकऱ्यांसाठी जर निर्णय घेण्यात आला तर पीक विमा जो शेतकऱ्यांच्या खिशाला झड बसायची, 2% शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये हिस्सा राहायचा आणि त्यामुळे फळ पीक विम्यासाठी तर खूप 5-5, 10-10, 15-15, 20-20 हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागायचे। तो संपूर्ण पीक विम्याचा जो शेतकऱ्यांचा हिस्सा आहे तो सुद्धा आता महाराष्ट्र शासन भरणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा आता मोफत मिळणार। एक रुपया हे फक्त एवढ्यासाठीच ठेवलेला आहे की वेबसाईटवर त्या डाउनलोड करायसाठी 1 रुपया फक्त त्यांना तिथं भरावा लागणार आहे। म्हणजे मोफत पीक विम्याची सवलत आणि त्यापोटी 3,000 कोटी रुपये या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचा रक्कम भरण्यासाठी 6,700 कोटी रुपये नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे 6,000 महाराष्ट्र शासनाने त्यासाठी सुद्धा बजेट मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मोठा विषय बजेटमध्ये झाला। त्याचप्रमाणे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांची आधारित अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे मागेल त्याला शेतकर त्याच्यासाठी भरीव तरतूद, त्याचप्रमाणे मागेल त्याला ठिबक सिंचन, कारण ठिबक सिंचनसाठी मारामारी व्हायची, परंतु मागेल त्याला ठिबक सिंचन आणि त्यासाठीही बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर लॉंग टर्मसाठी जे आहे महाराष्ट्राला सुजलाम सुकाम आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी समृद्ध करण्यासाठी सिंचनांच्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात गती देण्याचं काम या बजेटमधून करण्यात आलेलं आहे।